नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरणचे आमदार महेश पालटी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी उरणकर या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 97 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तसेच चारफाटा येथील झोपडपट्टीतील गरजू मुलांना अन्नदान आणि ठाकूर नगर ONGC झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. हे कार्यक्रम भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी भाजप चित्रपट युनियनच्या गौरी देशपांडे, सांस्कृतिक सेलच्या सदस्या गौरी मंत्री, श्लोक पाटील, तृप्ती भोईर आणि मी उरणकर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल विजय पाटेकर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साबईगड हा डोंगरी किल्ला असल्याचे कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमी मित्रांच्या शोधमोहिमेतून समोर आले आहे. हा किल्ला टेहळणीसाठी असल्याचा निष्कर्ष या दुर्गप्रेमींनी काढला आहे. पुण्यातील निहार क्षोत्री, कर्जत येथील मंदारलेले, अभिजित मराठे, शर्वरीश वैद्य, कौस्तुभ परांजपे आणि भाविक आवाड गेल्या वर्षी साबई डोंगरावर भटकंतीसाठी गेले असता हा एक धार्मिक डोंगर असून येथे एक देवीचे मंदिर आहे अशी जुजबी माहिती स्थानिकांकडून त्यांना मिळाली होती. परंतु या डोंगरावर त्यांना अनेक दुर्ग स्थापत्य अवशेष आढळले. या दुर्गप्रेमींनी शोधलेला साबईगड हा खालापूर आणि कर्जत तालुक्यांच्या सीमेवर असून वर जाण्यासाठी खालापूर तालुक्यातील कलोते या गावातून वाट आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 19व्या गिरीमित्र संमेलनात साबईगडाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण करण्यात आले असून या मोहिमेला ट्रेक क्षितिज संस्थेचे अमित सामंत, पुण्यातील इतिहास अभ्यासक के घाणेकर तसेच नाशिकमधील दुर्ग अभ्यासक गिरीश टकले यांचे मार्गदर्शन लाभले. भारतीय जनता पक्षाच्या नेरूळ प्रभाग 34 वतीने आणि माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या सुरुवातीला कुकशेत गावच्या क्रीडांगणावर 4 दिवसीय पावसाळी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन माजी सरपंच बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पांडुरंग कडू, अशोक मोरावकर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील 24 संघांनी सहभाग घेतला आहे. याचप्रमाणे मंगळवारी कुकशेत गावातील व्यायामशाळेमध्ये MGM रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य शिबिर, बुधवारी नेरूळ सेक्टर 6 मधील दर्शन दरबार येथे रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि सत्कार तसेच 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचं आयोजन माजी मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे, त्यामुळे विधान परिषदेमध्ये आमचा विरोधी पक्षनेता असावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोलेंच्या मागणीमुळे आता महाविकास आघाडीमध्ये याबाबत काय निर्णय होतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात शिंदे भाजप सरकार स्थापन झाल्यावर राष्ट्रवादीचे अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर विधान परिषदेमध्ये आमचा विरोधी पक्षनेता असावा अशी आमची मागणी असून आम्ही ती राष्ट्रवादीकडे करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राज्यामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींचा अहवाल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मागितल्यानंतर विधान परिषदेमधील क्रॉस वोटिंग संदर्भातील माहितीचा अहवाल हायकमांडला पाठवणार असल्याचेही पटोले म्हणाले आहेत. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी संयुक्त पुरोगामी आघाडीकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. राजकीय गणित पाहता मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. देशाच्या 15व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सुमारे 4800 खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या निवडणुकीमधील मतदानादरम्यान खासदारांना हिरव्या, आमदारांना गुलाबी या रंगांची मतपत्रिका देण्यात येणार आहे, जेणेकरून मतमोजणी करणे सोपे व्हावे. मतमोजणी झाल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील.
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांचे पारडे जड दिसत आहे. मुरुड शहरातील पेठ मोहल्ला मुस्लिम समाजाने अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आमदार दळवी यांच्याकडे उसरोली येथील पंचक्रोशी हायस्कूलला विविध विकास कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली. यासाठी 2 खोल्या आमदार निधीमधून बांधून मिळाव्यात, तर जमातून मुस्लिमीन मोहल्ला पेठ येथील कब्रस्थानला कंपाऊंड वॉल आणि मातीचा भराव करून मिळण्यासाठी निधी प्राप्त व्हावा अशी मागणी केली. याबाबत आमदार दळवी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जमातून मुस्लिमीन मोहल्ला पेठचे अध्यक्ष अल्ताफ मलिक, सचिव साबीर बुटे, माजी नगराध्यक्ष रहीम कबले, दिलावर महाडकर, उस्मान रोहेकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. वृक्ष लागवडीत विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन प्रभे यांनी केले आहे. गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या रेपोली रायगड जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समिती कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक नरेंद्र घाडगे उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी आणि संबंधित आणि पंचायत समिती अधिकारी ग्रामस्थांनी रेपोली संभाव्य दरडग्रस्त गावाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीला शासनाकडून 800 बांबूंची रोपे दिली असल्याचे प्रभे यांनी सांगितले. उमरोली गावाच्या मागे वनक्षेत्र जमिनीजवळ मातीचा बंधारा आहे. त्या बंधाऱ्यात स्थानिक ग्रामस्थ गणेश विसर्जन करत असतात. त्या पाण्याचा उपयोग स्थानिक वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो, मात्र त्या मातीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदकडून कोणतीही मोठी तरतूद होत नाही आणि त्यामुळे दरवर्षी त्या बंधाऱ्याचे नुकसान होते आणि त्याचा परिणाम परिसरातील शेतात पाणी घुसून त्या शेतीचे नुकसान होते. यावर्षी मागील आठवडाभर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मातीच्या बंधाऱ्याचा बांध फुटला आणि त्याचा परिणाम शेतीचे नुकसान होण्यात झाले. त्याबाबत स्थानिक कार्यकर्ते दीपक बुंधाटे यांनी उमरोली ग्रामपंचायत आणि कर्जत पंचायत समितीकडे नुकसान भरपाई मिळण्याची आणि बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या कडेला असलेल्या भागातील शेतीमध्ये सलग 5-6 दिवस पाणी साचून राहिले आणि त्यामुळे रोपे कुजली आहेत. बळीराजाच्या संकटात भर पडली आहे, तर लावणीसाठी तयार झालेली भाताची रोपेही वाहून गेली आहेत. या संकटाची साधी पुष्टीसुद्धा करण्यास अद्याप शासनाचा एकही माणूस शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास कर्मचारी कधी येतील असा प्रश्न पडला आहे. नव्याने भाताचे रोप कोणाकडे उपलब्ध नाही, त्यामुळे आमचे नुकसान आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे, असे पोही येथील शेतकरी दिनेश गोईर यांनी सांगितले आहे. मुरुड बाजारपेठ येथील पाडगे डेअरीजवळ असणारा विजेचा खांब आणि नगर परिषदेची पाण्याची टाकी येथे असणारा खांब नादुरुस्त झाल्याने नागरिकांसाठी धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात होती. याबाबत वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध होताच त्याची दखल महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने घेतली आणि दुरुस्ती काम सुरू करण्यात आले आहे. वरिष्ठाचे आदेश येताच मुरुड महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांनी स्थानिक ठेकेदार माने यांना सांगून बाजारपेठेतील या 2 पोलवरील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. या कामासाठी मुरुड शहरातील वीज 5 तास घालवण्यात आली होती. UPA ने उपराष्ट्रपती पदासाठी मार्गरेट अल्वा यांच्या नावाची घोषणा रविवारी केली. विशेष म्हणजे NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मात्र UPA च्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. यावर आता शिवसेनेचे इतर खासदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी NDA कडून उपराष्ट्रपती पदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल शेतकरी पुत्र जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 11 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.
समुद्रातील दुर्मिळ प्रजाती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्यास त्यांचे जाळे कापून सुटका केल्याबद्दल मच्छीमारांना नुकसान भरपाई योजना राबवली जात आहे. डिसेंबर 2018 पासून ते जुलै 2022 या कालावधीत राज्यातील कोकण किनारपट्टीमधील विविध भागांमधील 303 मच्छीमारांना 45 लाखांहून अधिक भरपाई कांदळवन कक्ष आणि प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे. राज्याला लाभलेल्या समुद्र किनारपट्टी क्षेत्रात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 समाविष्ट असलेल्या अनेक सागरी प्रजाती आढळतात. यामध्ये निळा देवमासा, बुडीज देवमासा, डॉल्फिन, करवत मासा, वेल शार्क, सागरी कासवे या प्रजातींचा समावेश आहे. या दुर्मिळ आणि संरक्षित सागरी जीवांचे संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारच्या कांदळवन कक्ष आणि मत्स्य विभागाने डिसेंबर 2018 पासून भरपाई योजना सुरू केली आहे. यामध्ये संरक्षित प्रजाती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले तर जाळे कापून या संरक्षित जीवांना पुन्हा समुद्रात सुरक्षितरित्या सोडल्यास कापलेल्या जाळ्यांची भरपाई म्हणून कमाल 25,000 रुपये मच्छीमारांना दिले जातात. त्यानुसार आत्तापर्यंत 303 मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळाली आहे. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून रविवारी साजरा झाला. त्याअंतर्गत खोपटेच्या सरपंच विशाखा ठाकूर यांच्या मागणीनुसार आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीमधून 10 लाख रुपये गावातील अंतर्गत रस्त्यासाठी उपलब्ध झाले आहेत. या रस्त्याचे भूमिपूजन भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर आणि सरपंच विशाखा ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष मुकुंद गावण, ग्रामपंचायत सदस्य अच्युत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील सर्वात सुंदर आणि अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या सोलनपाडा येथील धरण ओव्हरफ्लो झाले आहे. परंतु अपघातांमुळे हे धरण पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक मद्यप्राशन करून धिंगाणा घालतात. अनेक अल्पवयीन शाळा कॉलेजमधील मुले मुली आणि इतर पर्यटकही येथे येऊन अश्लील चाळे करत असतात. अनेक ठिकाणी अपघातही घडले आहेत. हेच पर्यटक मद्यधुंद अवस्थेत आपल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या आजूबाजूच्या मळ्यात किंवा शेतात फेकून देतात. त्यामुळे शेतकरी जखमी होत आहेत. या समस्येमुळे परिसरातील ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीत येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी 2016 केली आणि त्यानंतर 2017 पासून या ठिकाणी पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी करण्यात आली आहे.